Former Speaker of Goa Assembly and former Principal of Nyan Prasarak Mandal Surendra Sirsat, who died Monday night, was cremated with full state honours at Dattawadi Mapsa Tuesday morning. Sirsat, who was 75, was rushed to a Mapsa hospital Friday in a critical condition and admitted to intensive care. He was not keeping well for a few days. He died due to multiple organ failure. Sirsat started his career as a municipal councillor in Mapsa. He was elected as MLA in 1977, 1989 and 1994 on an MGP ticket. He leaves behind his wife Nandini and a son and a daughter. Chief Minister, Leader of Opposition and others condoled the death of Sirsat. Chief Minister Pramod Sawant condoled the death of Surendra Sirsat, saying his contribution to the field of education and public life is immense. Opposition Leader Digambar Kamat said he was saddened by the passing away of Surendra Sirsat. Many others also condoled his death. Surendra Sirsat sir त्यांनी एज्युकेशन फील्ड असत, सहकार क्षेत्र असत, राजकारण असत, समाजसेवेचे क्षेत्र असत किंवा नाट्य क्षेत्र, या सगळ्या हातूंतल्यान त्यांच्यांनी वेगवेगळे भूमिका त्या हातूंत जस्टीस दिल्ली आसा. एक बरो राजकारणी, राजकारणांत असून सुद्दां क्लीन इमेज दवरपी, एमजीपीचो अध्यक्ष सभापती म्हणून सभापती आसत, गोंय राज्याचो मंत्री आसत आणि म्हापशेचो तीन वेळा आमदार, या सगळ्या हातून त्यांच्यांनी बऱ्या तरेन म्हापशेच्या उदरगतीक लागून काम केल्लें आसा. आणि हे सगळें राजकारणांत वावुरताना कोणूच आपलो एक शत्रू असो अशा तरेची इमेज त्यांच्यांनी केन्नाच दवरली ना. एक बऱ्याचो टिचर, प्रिंसिपल म्हणूनय त्यांच्यांनी बरें कार्य केल्लें आसा आणि खंयच्याय पॉलिटिकल पार्टीच्या बरोबर एक बरें रिलेशन त्यांच्यांनी मेंटेन केलें अशें सुरेंद्र सिरसाट सराक आमचे मदीं ना. आणि ताका लागून हांव देवा कडेन मागता की त्यांचे दुःख सहन करपाक त्यांच्या फॅमिलीक देवान ताकद दिवची आणि त्यांच्या आत्म्याक शांती लावची. अनेक वर्षा बरोबरीन विविध स्तराचेर कार्य केले. तो एक लेखक, तुमच्या सारखोच पत्रकार आणि ही पत्रकारिता करता असताना सुद्धा निस्पृहते रितीन ते करप, प्रामाणिकपणे करप हे त्याचे ध्येय. अगदी प्राथमिक स्तरावरील शिक्षक, मागीर कॉलेजांत आनी अनेक पिढ्या घडोवपाचें कार्य ताच्या हातान घडलें. त्याच्या आदी विधानसभेन तो आमदार जाच्या आदी एक 3 वर्षां आज सिनियर टेका, पण नंतर 79 इलेक्शनान निवडून आयला आणि त्या आफ्टर ज्या वेळार भगव पक्षाची धुरा म्हाजे कडेन पावली त्यानंतर 2 वेळा आमदार जालो. आणि ह्या दोनी कालावधीत सुरेंद्र कडल्यान लोकोपयोगी असे खूप मोठे काम झाले. लेखक ही तिची ओळख असाच, परंतु नाट्य कलाकार म्हणूनही गोवेकरान त्याची ओळख असा. म्हाका क्लास टिचरीन त्याच्या कडे आलो, तू लेट कित्याक पावता, तू केन्ना केन्ना हायर सेकंडरी कित्याक पावना, म्हटलं हांव काम करता आणि कामूय करता आणि हायर सेकंडरी करता. त्याने असे म्हटले म्हाका, तू कामूय कर पूण शिक्षण सोडिनाका, तू बारावी कशे भाशेन कर, आपूण तुका मदत करता. असले हे एड्युकेशनिस्ट, असले हे प्रिंसिपल असले की बारीक समाजाचे दुख तेका सजमताले. हांवें तुमकां माझोच एक आदली स्टोरी सांगलेली हा की लोकांक कळपाक की वो डाऊन टू अर्थ पर्सन आयज आमकां सोडून गेलो. म्हाका खूप दुख्ख भोगलें. खुबशे भुरग्यांक जे हायर सेकंडरीन शिकोन गेल्या त्याच्या अंडर तेंकाय दुख भोगले. आयज हांव मागता देवा लागी तेका त्याच्या आत्म्याक शांती दिवची, त्याच्या भुरग्यांक फॅमिलीक भुजवण दिवची. ऑक्सुरेंस सेसाट आमी तो आणि आम्ही बराबर काम केले. एज अ सभापती त्याचे काम बरे आशिले, MLA बी त्याचे काम बरे आशिले आणि एकदम हसून खेळून उलोवपी आणि त्याचे बराबर आम्ही जे 5 वर्षां काढली त्याचे आमकां याद येतात सभापती असे आसचे आणि त्या प्रमाणे त्यांनी काम केलं आणि आमच्या गोयचे खातीर आणि म्हापशे खातीर उदरगती खातीर काम केलेले. सुरेन बाब हे
शैक्षणिक क्षेत्रांत वावुरल्यात, सामाजीक क्षेत्रांत वावुरल्यात, राजकीय क्षेत्रांत वावुरल्यात आनी जंय जंय वावुरले थंय थंय ताणें एक उत्कृश्ट ठसो निर्माण केलो, आपलो प्रभाव निर्माण केलो. राजकीय क्षेत्र आसत, सामाजीक क्षेत्र आसत, शैक्षणिक क्षेत्र आसत, ताणें बऱ्या पद्दतीन आपलो ठसो उमटायलो. ही हॅज लेफ्ट हीज फुटप्रिंट्स, ही हॅज मेड काँक्रीट मार्क जी कायम स्मरणांत रावतली. शिरसाट सरांचे वर्णन अजात शत्रू ह्या एकाच शब्दान करपाक जाय. आनी इतल्या सगळ्या वातावरणाने राजकारणाच्या भायर वचून सगळ्यांकडे बऱ्या पद्दतीची मैत्री दवरली, राजकारणाच्या भायर राहून एक मनीस म्हणून ताणें सगळ्यांकडे बऱ्या पद्दतीच्या एक संबंध दवरले जे आज खूब गरजेचे आसा. अशा हातूंतल्यान तांकां शिरसाट, सुरेंद्र शिरसाट हे ना हाजे खूब वायट दिसता. एक पोकळी निर्माण जाता अशा वेळार, अशा मनशांच्या वागण्यान जे निर्माण जाल्ले एक वातावरण आसता ताकाच्या खातीर. गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत एक दोनूच इंग्लीश स्कुलां हांगा आसली. त्या वेळार ज्ञान प्रसारक सारखी व्हडली संस्था म्हापशा जाली. त्या टायमार हिंदू लोकां खातीर सुरवात जाली तेजी, म्हणजे चडशे लोक कॉन्वेंट स्कुलान किंवा पुर्तुगेज स्कुलान वयताले. देर वॉज एन ऑल्टरनेटीव. तितून ह्या मनशान खूब काम केलें आनी प्रामाणीकपणान काम केलें. तो केन्नाच बारीक मनीस, व्हडलो मनीस किंवा इतलो भेदभाव करिनासतना तेणें काम केलें. तेजी थोडी जी कारकीर्द मेळ्ळी पयली एक दोन वर्सां, नंतर ती पांच वर्सां, तितून स्वच्छ चरित्र, कसलेच कोणाचे प्रेशर ना, कसलेच कोणाचे संबंध वाडूंक ना, इंडिपेंडंट व्यक्तिमत्व, खंयची पार्टी जावं, कोणा वांगडा विचार करप ना विचार करप, हे सगळे सजीव प्रामाणीकपणे तेणें काम केलें. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगांवकर, म्हापसा.